कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही भ्रष्टाचाराच्या बाबतीत पूर्ण भारतामध्ये अव्वल नंबर आहे. या महानगरपालिकेत नेहमीच लाचखोर अधिकाऱ्यांना पाठीशी घातलं जातं. आता सुद्धा नवीन एक ठराव येतोय असं एक वाचण्यात येत आहे की संजय गरतला पकडलं होतं या अधिकाऱ्याला आणि त्याला पाठीशी घालून पुन्हा सन्मानाने महापालिकेत घेण्याचा प्रयत्न चालू आहे. गेले अनेक वर्ष शिवसेना भाजपाची इथे सत्ता आहे आणि या सत्ता असताना सुद्धा या महानगरपालिकेचं नाव एवढं प्रचंड भ्रष्टाचारा बाबतीत खराब झालेलं आहे आणि जर असे विषय महापालिकेच्या पवित्र सभागृहात येणार असतील आणि त्या सभागृहाचं नाव आमच्या महापुरुषांच्या नावाने असतील ज्यांनी आपलं आयुष्य या भारताचं स्वातंत्र्यासाठी खस्ती घातलं, अशा जर महापुरुषांची नावं ह्या माध्यमातून जर बदनाम होणार असतील तर आमची मनसेची अशी मागणी आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव जे या सभागृहाला आहे त्या पवित्र सभागृहाचं नाव बदलून जर भ्रष्टाचार होणार असेल तर नाव बदलावं ही मनसे मागणी करते.